श्री क्षेत्र संत बाळूमामा मंदिर परिसरातून शनिवारी एका सहा वर्षाच्या बालकाचं अपहरण करण्यात आलं होतं कोल्हापूर एल सीबीनं अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये या अपहरण प्रकरणाचा छडा लावलाय अपहरण करणाऱ्या जोडप्याला ताब्यात घेत पोलिसांनी अपहरत बालकाची सुटका केली आहे मोहन शितोळे आणि छाया शितोळे या, या अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला भुदरगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय तर बालकाला करण्यात कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली शिवाजीनगर खंडाळा इथल्या सुषमा नवरे या आपल्या सहा वर्षाच्या मुलासह शुक्रवारी श्रीक्षेत्र अदमापूर इथं देवदर्शनासाठी आल्या होत्या त्या मंदिर परिसरातील यात्री निवासमध्ये थांबल्या होत्या याच यात्री निवासमध्ये थांबलेल्या शितोळे दाम्पत्याशी त्यांची तोंड ओळख झाली दरम्यान शनिवारी सकाळी सुषमा नवरे या आंघोळीसाठी गेल्यानंतर अज्ञातांनी त्यांच्या सहा वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं नाईक नवरे यांनी भूदरगड पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली पोलिसांसमोर या सहा वर्षाच्या बालकाच्या अपहरणाचा छडा लावण्याचं आव्हान होतं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी उपविभागीय अधिकारी राजीव नवले आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथकं तयार करून अपवृत बालकाचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी जवळपास नव्वद ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत शोध सुरू केला सोमवारी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील जवळा इथून मोहन आणि छाया शितोळे या दाम्पत्याला ताब्यात घेत त्यांनी अपहरण केलेल्या मुलाची सुटका करून त्याला त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं शितोळे दाम्पत्याला भुदरगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं शितोळे दाम्पत्याला अपत्य नसल्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलंय गडिंग्लजचे एस पी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली बीचे निरीक्षक महादेव वाघमोडे उपनिरीक्षक विनायक सपाटे अंमलदार सुरेश पाटील रणजित पाटील रामचंद्र कोळी विनोद कांबळे तुकाराम राजिगरे अजय काळे संजय पडवळ अनिल जाधव महिला पोलीस सारिका मोटे यांच्यासह गडिंग्लज उपविभागातील अधिकारी बुदरगड पोलीस ठाण्याकडील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला पत्रकार बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई डीवायएसपी राजीव नवले पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे हे उपस्थित होते